भाजप उमेदवार मुरजी पटेल हे अर्ज भरण्यासाठी दाखल होणार आहेत. आपल्या सोबत आहेत प्रवीण दरेकर. मोठ्या संख्येनं खरं तर सगळे भाजप त्यासोबतच शिंदे गटाचे समर्थक या सगळ्या रॅलीमध्ये आलेले आहेत. अर्ज भरला जातोय, कशा प्रकारची लढाई असणार अंधेरी पूर्व पोटनिवडणूक? नाही, तसं पाहिलं तर एकतर्फीच लढाई त्या ठिकाणी होणार आहे. कारण आपण बघाल की केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्याचबरोबर राज्यामध्ये शिंदेसाहेब फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. हिंदुत्वाचा विचार हा आम्ही घेऊन त्या ठिकाणी पुढे चाललोय. विकासाच्या संदर्भात लोकांना आश्वस्त आम्ही करू शकतो, कारण 25-30 वर्ष महापालिकेत सत्ता उपभोगून आपण लोकांना विश्वास देऊ शकला नाही, आणि त्याच्यामुळे भावनिक लाट तयार करून त्या ठिकाणी सहानुभूतीचं चित्र उभं करून विजय मिळेल अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न त्यांचा सुरू आहे. ठाकरे म्हणतायत की गद्दार विरुद्ध सहानुभूती अशी ही लढाई आहे. त्यांना टोमणे मारणं, टोकाची टीका करणं, मत्सरांना बोलणं, दुसऱ्यांना हीन त्या ठिकाणी वक्तव्य करणं, याच्या पलीकडे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे काही करू शकत नाहीत. त्याच्यामुळे मला वाटतं थोडं विकासावर बोला, जनतेच्या प्रश्नावर बोला. शिव्या घालायच्या वोट सोट सकाळ दुपार संध्याकाळ शिव्या घालणं मुंबईकरांना सुशिक्षित जनतेलाही नाही आवडत. मुरजी पटेलांना ग्रीन सिग्नल फार उशिरा देण्यात आलं, शिंदेगड सुद्धा इच्छुक होता ही निवडणूक लढवण्यासाठी? नाही, मला वाटतं शिंदेगड आणि आम्ही एकच आहोत, त्याच्यामुळे शिंदेगड इच्छुक असता तर आम्ही दोघंही मिळून त्या ठिकाणी उमेदवारी केली असती. आमच्यात शिंदेगड वेगळा नाही, भाजप वेगळा नाही, जे काही आहोत ते आम्ही एकत्र आहोत. आणि एकमताने आज मुरजी पटेल यांचा फॉर्म त्या ठिकाणी भरलेला आहे, आणि दोघं मिळून आम्ही मुरजी पटेलला आमदार करून अंधेरी पूर्व विधानसभेतनं विधानसभेवर पाठवणार, आणि या अंधेरी विधानसभेचे प्रश्न सोडवत विकासाचं चित्र आम्ही बदलून दाखवू. ऋतुजा लटकेंचं आव्हान कसं बघता तुम्ही? नाही, ठीक आहे, त्या आमच्या भगिनी आहेत. रमेश लटकेही आमचे त्या ठिकाणी मित्र होते. परंतु ही निवडणूक व्यक्ती केंद्रित होणार नाही, तर इथल्या जनतेचे प्रश्न, पक्ष आणि लोकांना आम्ही काय देऊ शकतो, डिलिव्हर करू शकतो, अशा अर्थानं त्या ठिकाणी निवडणूक आहे. ही निवडणूक देवेंद्र फडणवीस साहेबांचं राज्यातलं नेतृत्व, शिंदेसाहेबांचं सरकार आलंय, तो 3 वर्ष 3 महिन्याचा कालावधी, 2.5 वर्षाचा कालावधी, 25 वर्ष उपभोगली सत्ता आणि या मतदारसंघाचा विस्कळीतपणा, यावर आम्ही काय करणार या अर्थानं निवडणूक. प्रश्न, ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करण्याचा वेळ झाला, त्याला कुठेतरी भाजप जबाबदार आहे असा आरोप सुद्धा ठाकरे गटाकडनं केला. नाही, आता त्यांना ऊट सूट सकाळ संध्याकाळ भाजप दिसत असेल त्याला आम्ही काय करणार. भाजपच्या जो विजयाचा आमचा रथ त्या ठिकाणी उधळला जातोय, त्यांनी ते भयभीत झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे कुठेही काय झालं की भाजपने केलं. आता मला सांगा ना की भाजपचा काय येतो? आता कोर्टात तर तुमच्या बाजूने निर्णय झाला ना, महापालिका तुम्हीच एवढे वर्ष सत्ता उपभोगलीत ना, त्याच्यामुळे सोयीचं झालं तर योग्य, सोयीचं नाही झालं तर अयोग्य. मला वाटतं ही भूमिका योग्य नाही. त्यामुळे होते प्रवीण दरेकर. आपण बघतोय मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते इथे जमतायत. मुरजी पटेलांचा उमेदवारी अर्ज इथे भरला जातोय आणि त्यासाठी मोठं शक्तीप्रदर्शन भाजपच्या वतीनं केलं जात आहे. कॅमेरा अनिल पवार, समी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.